हॅलो स्टुडंट्स वेलकम टू शेट विद्या मंदिर इंग्लिश हायस्कूल एस एस सी बोर्ड्स ऑनलाईन ऑडिओ व्हिडिओ लेसन्स स्टुडंट्स आय एम मिस्टर शिवांगी सुर्वे अँड एम युअर टू टीच यू मराठी फर्स्ट स्टँडर्ड फोर्थ मुलांना इयत्ता चौथी आणि विषय मराठी तुमच्या मराठी पाठ्यपुस्तकातील तिसरा धडा ज्याचं नाव आहे मुलांनी काढलेली चित्रे हा आपण आता इथे शिकणार आहोत या धड्यामध्ये तुमच्यासारख्या छोट्या छोट्या मुलांनी काढलेली चित्रे आपण बघणार आहोत आणि त्या चित्रातून आपल्याला काय समजतंय त्या चित्रातून आपल्याला काय बोध घेता येतोय ते आपण बघणार आहोत हे पहिलं चित्र आहे ससा आणि कासवाची शर्यत ससा आणि कासवाची शर्यत आणि त्याची गोष्ट आपल्याला सर्वांनाच माहिती आहे एकदा ससा आणि कासव यांच्यामध्ये एक शर्यत लागते ससा खूप जोरात धावत धावत पुढे निघून जातो आणि कासव बिचारा हळूहळू मागून चालत येत असतं खूप पुढे गेल्यानंतर ससा मागे वळून बघतो तर कासव दिसत नाही मग ससा एका झाडाखाली आराम करायला थांबतो आणि तो तिथेच झोपून जातो कासव बिचारा मागून घेतं आणि बघतं की ससा इथे झोपून गेला आहे पण कासव न थांबता पुढे निघून जातं आणि शर्यत जिंकतं खरंच ससा खूप जोरात धावत असतो पण ही शर्यत कासव जिंकतं आता मला सांगा ही शर्यत कोणामध्ये लागली होती तर ससा आणि कासव यांचा ही शर्यत लागली होती ससा कसा धावत होता ससा वेगाने धावत होता ससा आधी वेगाने धावत होता पण मग तो एके ठिकाणी थांबतो आणि त्याला झोप लागून जाते आणि तो तिथे झोपून जातो आता सांगा शर्यतीमध्ये कोण झोपून गेले शर्यतीमध्ये ससा झोपून गेला या श... या शर्यतीत कोण जिंकले या शर्यतीमध्ये कासव जिंकले ससा आणि कासवाची गोष्ट आपल्याला एक बोध देऊन जाते आणि ती म्हणजे आपण आपल्या शारीरिक क्षमतेवर कधीही गर्व करायचा नाही आता हे दुसरं चित्र हे दुसरं चित्र आपण पाहायचंय आणि त्याच्याविषयी बोलायचं आहे काय दिसतंय बरं या चित्रामध्ये या चित्रामध्ये आपल्याला एक नळ दिसतोय ज्यातून पाणी वाहत चाललंय थेंब 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 पाणी वाहत आहे तिकडेच एक बालदी ठेवलेली आहे आणि एक कळशी आहे एक मुलगी आहे गणवेश घातलेली शाळेतलीच तुमच्यासारखीच आणि ती आपल्याला सांगते पाणी वाचवा जीवन वाचवा हा संदेश आपल्याला या चित्रातून दिला गेला आहे या चित्रात काय दिसत आहे तर या चित्रात एक नळ पाण्याची बालदी कळशी आणि एक मुलगी दिसत आहे तुमच्यासारख्या छोट्या मुलांनी काढलेलं हे चित्र आहे खूप छान काढलंय हे चित्र या चित्रातील नळ कसा आहे तर चित्रातील नळ वाहता आहे नळातून थेंब 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 पाणी पडत आहे या चित्रातून कोणता संदेश दिला आहे या चित्रातून पाणी वाचवा जीवन वाचवा हा संदेश दिला आहे यानंतर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची की कुठेही तुम्हाला पाणी वाया जाताना दिसलं कुठेही नळ चालू दिसला तुम्हाला की तो बंद करायचा आहे पाणी वाया जाऊ द्यायचं नाही आहे मुलांनी काढलेली चित्रे भाग एक तुम्हाला नक्कीच आवडला असेल आता या भागातली या धड्यातली आपण जी काही प्रश्नोत्तरं घेतली होती ती सगळी तुम्हाला तुमच्या वहीत लिहून काढायची आहेत घराबाहेर पडायचं नाही आहे घरातच राहायचं आहे घरातल्या घरामध्ये आपली स्वच्छता तुम्ही ठेवायची आहे आणि सुरक्षित राहायचं आहे मला वाटतं आहे हा धडा तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला ना आवड आवड हा धडा तुम्हाला थँक्यू